आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातल्या शाळांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जातोय. अनेक ठिकाणी शिक्षक दिनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. एकीकडे राज्यभरामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा होत असताना मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या पुण्यातल्या भिडेवाड्यातून मुलींची पहिली शाळा सुरू केलेली होती त्या भिडेवाड्याची जर अवस्था आपण बघितली तर अतिशय दयनीय अवस्था या वाड्याची झालेली आहे. ज्या शाळेमधून पहिल्यांदाच मुलींना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले होते फुले दाम्पत्याने त्याच वाड्याची जर आता परिस्थिती आपण बघितली तर अत्यंत दयनीय असा परिस्थिती या ठिकाणी दिसून येते. फुलेवाडा भिडेवाडा जो आहे तो पुण्यातल्या बुधवार पेठ या परिसरामध्ये आहे आणि 1848 याच ठिकाणी याच भिडेवाड्यामध्ये महात्मा फुले तसंच सावित्रीबाई फुले यांनी पहिली जी मुलींसाठी शाळा आहे ती सुरू केलेली होती. अत्यंत बिकट अवस्था या संपूर्ण वाड्याची आपण इथं बघतोय. सातत्याने या वाड्याच्या स्मारक व्हावं अशी मागणी होते. मात्र आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण जर इथली परिस्थिती बघितली